आज घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा दिवस. पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर आणि कोडोली परिसरामध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी विविध ठिकाणी पाणवठ्यावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोडोली ग्रामपंचायतीच्या मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. आज गणेश उत्सवातील घरगुती गणपती विसर्जनाचा दिवस. घरातील श्रींची मूर्ती तसंच गौरी विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर आणि कोडोली परिसरात वारणा नदी तसंच इतर पाणवठ्यांवर गणेश भक्तांनी मूर्तीच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये विसर्जन कुंडाची निर्मिती करून या कुंडामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याविषयी लोकांचं प्रबोधन करण्यात आलं. त्याचबरोबर वारणा नदीवरील चिकुर्डे पुलावर देखील मूर्तीदान उपक्रम मला चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी शेकडो भाविकांनी गणेशमूर्ती ग्रामपंचायतकडे दान केल्या. तसंच पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथं देखील कृत्रिम विसर्जन कुंडा श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. एकूणच या गणेशोत्सवातील घरगुती गणपती विसर्जनाचा सोहळा पन्हाळा तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला.